रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, काही अंदाज असे असतात ते सहसा चुकत नाहीत। कधी कधी आपण आयुष्यात एकदाच निर्णय घेत असतो, तोही कधी सहसा चुकत नाही। काही व्यक्ती अनोळखी असूनही सहसा आपल्याला धोका देत नाहीत, आयुष्यात कधी फसवत नाहीत। पण दोस्तानो, काही व्यक्ती मात्र अशा असतात त्या मनाच्या जवळ असूनही धोका देतात, चुकीचा सल्ला देतात आणि आपण त्यांच्यावर पूर्ण विसंबून असतो। पण त्यांनी दिलेला धोका जेव्हा कळतो ना, तेव्हा दोस्तानो वेळ निघून गेलेली असते। असंही असतं जेव्हा एखादा अनोळखी माणूस अवचितपणे आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा एखादा मोलाचा सल्ला देतो किंवा वाट दाखवत असतो, पण आपण कधी कधी जाणून बुजून दुर्लक्ष करतो आणि मग नंतर आपल्यावरती पस्तावण्याची वेळ येत असते। सर्व काही जिथल्या तिथंच असतं, केवळ आपलं मन मात्र नको त्या शंकेनं भिरभिरत असतं। दोस्तानो, मला तर असं वाटतं की जवळच्या ओळखीच्या व्यक्तीपेक्षा कधी कधी अनोळखी व्यक्तींचा सल्ला सुद्धा खूप मोलाचा ठरत असतो आणि त्यांच्यावर देखील आपण विश्वास ठेवला पाहिजे। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। जीवनातल्या सर्वात मोठ्या चुका अतिविचार, अतिप्रेम, अतिविश्वास। कधीच कोणावर करू नका, कारण त्रास फक्त आपल्यालाच होत असतो। जर तुमच्या शेजारील व्यक्ती उपाशी असेल तर तुमचं मंदिरात नैवेद्य दाखवणं चुकीचं असतं। संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्या नजरेनं पारखा। दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नसते। आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही। हातातून काही निष्ठून गेलंच तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण नवीन काही येणार असेल तर ओंजळ रिकामीच असायला पाहिजे। काम करण्याच्या आधी विचार करणं ही बुद्धिमत्ता आहे, काम करताना विचार करणं ही सतर्कता आहे आणि काम झाल्यावर विचार करणं हा मूर्खपणा आहे। विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती असते। आयुष्य प्रत्येकाला संधी देत असतं, काही लोक त्याचा उपयोग करून घेतात तर काही लोक त्याला घाबरत असतात। तुमच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही, तुमच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, तुमच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही, पण तुमच्या चुकांची नोंद सर्वजण घेत असतात। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणार या जगात कोणीच भेटत नाही।
ज्यावेळी एखाद्या गरीबावर काही उपकार कराल त्यावेळी तिळ मात्र अहंकार वाटू देऊ नका, तो उपकार नसतो, उपासना असते। कोणी कोणाला फसवून जगण्यात कोणाचाच काही फायदा होत नसतो, न्याय प्रत्येकाचा होणार असतो। समजू नका, देवाकडे कायदा नाही, कायदा असतो। अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं। टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो। दीड शहाण्यांपुढं बुद्धीला घासण्यापेक्षा अडणीपणाचं सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं। आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका। एकदा हात ओढून बघा, तो पुढे जाईल, पण कदाचित तुम्हालाही चार पावलं पुढे घेऊन जाईल। आयुष्य आनंदामध्ये जगणं ही कला आहे आणि प्रत्येक जण हा कलाकार नसतो। सगळीकडे पाऊस एक सारखाच असला तरीही प्रत्येकाचं भिजणं मात्र वेगवेगळं असतं। आयुष्यात जर कमवायचं असेल तर नाव कमवा, कारण ते कधीही चोरीस जात नाही। खरं बोलण्याच्या सवयीचा एक मोठा फायदा असतो, पुढे आणि मागे बघण्याची गरज भासत नसते। माफी मागितल्यानं तुम्ही चुकीचं होता आणि समोरची व्यक्ती बरोबर असते असं नाही, तर माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्यासाठी लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यात जास्त असते।